नमस्कार, आपल्या सगळ्यांचं परभणीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करते. आजचा दौऱ्याचं कारण असं की माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आणि मी हे महाराष्ट्र सरकार आणि चव्हाण सेंटरचा एक कार्यक्रम आहे, दिव्यांगांचा मोठा व्यापक कार्यक्रम आम्ही घेतो. त्याच्यात एक त्याचा भाग म्हणजे कानाचं मशीनाचं चेकिंग करणे, त्याचं वाटप करणे, ते फिट करणे आणि त्याच्यानंतर त्यांना पुन्हा एकदा जे कधीच त्यांनी आवाज ऐकला नाही अशा लोकांना काउन्सिलिंग करून पूर्ण नॉर्मल आयुष्यात आणणे, हा एक इन्क्लुझिव्ह प्रोग्राम आम्ही घेतो, तो एक कार्यक्रम होता. आणि त्याचबरोबर मी माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि बाळासाहेब थोरातांचे मनपूर्वक आभार मानते की अपंगांचे अनेक विषय जे आहेत ते महाविकास आघाडीने प्राधान्याने घेतलेले आहेत. दिव्यांगांचा लग्नाचा कार्यक्रम असेल, त्यांच्या हाताला काम असेल किंवा त्यांना वस्तू देण्याच्या त्यांची सर्टिफिकेट्स देण्याचं काम असेल, तर सातत्याने महाविकास आघाडी आणि सामाजिक विभाग आणि आरोग्य विभाग, त्याच्यामुळे राजेश टोपे आणि धनंजय मुंडेंचं खूप मोठ्या ह्याच्यात योगदान आहे. आणि ह्याच्यात अर्थातच महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष आणि त्यांच्या धोरणांमुळे हे यशस्वीपणे आज दिव्यांगांना मदत करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न आमच्या सगळ्यांच्या एकत्र काम करण्यामुळे आज होतो. दिव्यांगांचा एक 5% निधी असतो ग्रामपंचायत स्तरावर, तो वितरित केला जात नाहीये मागच्या अनेक वर्षांपासून, तोही विषय महत्त्वाचा आहे. तो आम्ही सातत्याने फॉलोअप घेतोय, नोकरीचा पण, त्यांच्यावर केलेल्या खर्चाचा पण, आणि अनेक असे एक नवीन उपक्रम महाविकास आघाडी खरं तर लॉन्च करते की आता आपण बघताय की अनेक अशी एक 5 वर्षाची 8 वर्षाची 10 वर्षाची मुलं होती ज्यांना कधीच आयडेंटिफाय झाली नव्हती, तर आता पूर्ण राज्यामध्ये त्याचं ट्रॅकिंग होतं. आणि आणखीन त्याचा पुढचा टप्पा म्हणजे पुढच्या 2 ते 3 वर्षात तुम्ही बघाल की या राज्यामधलं प्रत्येक मूल जे जन्माला येईल त्याचं पहिल्या 24 तासातच चेकिंग केलं जाईल. म्हणजे पुढे जाऊन जर अर्ली डिटेक्शन जर झालं तर कदाचित तो जास्ती क्रॉनिक होणार नाही प्रॉब्लेम, तर तो लवकरच जर आपल्याला करता आला. आणि हा उपक्रम राजेश टोपे आणि धनंजय मुंडे दोघंही त्याच्यावर आता पूर्ण अग्रेसिव्हली काम करतायत. फायनान्स डिपार्टमेंटमध्ये माननीय दादांनी त्याला हुकार दिलेला आहे, त्याच्यामुळे हे जे टेस्टिंग होईल हे प्रत्येक जिल्ह्यात तालुक्या लेवलपर्यंत गाववाडी वस्तीपर्यंत न्यायचा प्रयत्न हा महाविकास आघाडीच्या माध्यमातून होणार आहे. ते नाही मला माहिती, त्याच्यावर मी नाही बोलू शकत. आमच्या संघटनेतल्या लोकांबद्दल मी सांगू शकते तुम्हाला. मगाच्या कार्यक्रमामध्ये एक गोड बातमी काहीतरी तुम्ही सांगणार होतात धनंजय मुंडे आणि दादांच्या संभाषणाच्या, काय असेल ती गोड? गोड बातमी आहे नाही, दादा असं म्हणाला, धनंजय असं म्हणाले कुणाला तरी आधी सकाळी की आता जे टप्प्याटप्प्याने परभणीसाठी काही वेगळी विकास कामं किंवा अजून काही दादाच्या मनात काही गोष्टी आहेत, तर ते म्हणले ते बजेटमध्ये त्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीने पाठपुरावा करणार आहे, त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसाठीच. साईबाबांच्या जन्मस्थानाचा विषय मला नाही ती गोड माहिती, मी थोडी कॅबिनेटमध्ये, मला कसं माहिती असेल. मला असं वाटतं मगाशी धनंजय मुंडे सविस्तर त्याच्यावर बोललेले आहेत. आणि ते संभाजीराजे हे अनेक वर्ष माझे आणि माझ्यापेक्षा जास्त यांचे राज्यसभेत खूप जवळचे सहकारी आहेत. त्यांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स मी टी व्हीवर आणि यांनी पर्सनली हा पाहिलेला आहे. आमच्या सगळ्यांच्या त्यांना नेहमीच शुभेच्छा आहेतच. आणि आदरणीय पवारसाहेबांनी सातत्याने सुरुवातीलाच त्यांना सांगितलं होतं की तुमची लढायची इच्छा असेल तर आमच्या सगळ्यांची सहकार्याची भूमिका राहील, त्याच्यामुळे नक्की त्या मीटिंगमध्ये काय झालं हे आतल्याबद्दल आम्हाला फारसं काय माहिती नाही, पण त्यांनीही मनाचा एवढा मोठापणा दाखवला त्याचं मी मनापासून स्वागत करते. आणि जे कारण त्यांनी दिलं हे अतिशय योग्य आहे. आणि मला वाटतं एखाद्या एवढ्या मोठ्या घरातल्या मुलाकडून हीच अपेक्षा होती, कारण का बाकीच्यांना यू टू लीड बाय एक्झाम्पल, त्याच्यामुळे एक तो एक आदर्शच सगळ्यांना ठरेल. ते असं म्हणाले की आम्हाला घोडेबाजार करायचा नाही, मी मनापासून त्याचं स्वागत करते. खूप छान त्यांनी मांडलेलं आहे ते. मागच्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये काय सुरू आहे ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी सुरू आहेत असं वाटतं तुम्हाला? कुठल्या विषय असेल किंवा इतर विषय असतील, प्रत्येक वेळी काही ना काही विषय काढून तो मोठ्या प्रमाणावर लोकल लेवलला. खरं तर गमतीचा भाग म्हणजे तुम्ही स्पेसिफिक भोंग्याचा विचारला म्हणून सांगते, एक इकॉनॉमिक्समध्ये एक थिअरी आहे लॉ ऑफ अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस, हा जरूर गुगल करा, इट्स द लॉ ऑफ
अनइंटेंडेड कॉन्सिक्वेन्सेस, म्हणजे मी करायला जाते एक आणि होतं तिसरंच, ते करायला गेले एक कदाचित चांगले हेतूने, आता त्यांचा हेतू, आता मी कसं म्हणणार त्यांचा हेतू वाईट आहे, त्यांचा हेतू चांगलाही असेल असं आपण समजून चालले, कशाला कुणाला वाईट म्हणायचं आपण. आणि उतरला कुठला भोंगा, तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं, शिर्डीचा भोंगा उतरला, आमच्या पंढरपूरचा उतरला, माझ्या गावामध्ये आता परभणीत तुमच्याकडे कसं असतं मला माहिती नाही, पण आमच्याकडे गावाकडे कसं असतं, रात्री काला असतो, म्हणजे सगळे स्वयंपाक वगैरे करून ना रात्रीचा एक फॅमिली गेट गावाचं, म्हणजे गाव म्हणजे फॅमिली हो, असं काही हे नाही, सगळे एकत्र एक 9-10 वाजता लावतात, एक माईक लावतात, एक हे लावतात, आणि सगळे रात्री काला असतो, सगळे ज्येष्ठ एकत्र येतात, कोण कीर्तन म्हणतं, कोण जे त्यांना वाटेल तसं ते बोलतात, तर त्या सगळ्यावरच बंदी आली. त्याच्यामुळे जे वातावरण निर्माण केलं चाललंय, तर राजकारणामध्ये येऊन पाहणाऱ्या या पिढीवर त्याचा परिणाम होईल असं वाटतं. तर फारशा या बातम्या वाचल्या नाही, आणि खरा गोल काम करायचंच असेल तर उत्सुक होतील, मी नाही फारसा याच्याकडे लक्ष देत. आर्यन खानला एनसीबी आता जस्ट थोड्या वेळापूर्वी क्लीन चिट दिली, खूप मोठा गाजावाजा त्या ठिकाणी एनसीबीकडून करण्यात आला, किंवा एखाद्या नाही आमच्या नवाब भाईन कडून केलेला स्पेसिफिक विचारा प्रश्न, टाकाला जाऊन भांड कशाला लपवते. नवाब मलिक डायरेक्ट पूछो, नवाब मलिकांनी खूप फ्रंट फुट वर येऊन मग केलंच एनसीबीनं थोड्या वेळापूर्वी. सत्यमेव जयते, त्याच्यापेक्षा दुसरं काय, बरोबर आहे फौजियाजी भले, ठीक आहे ना, सत्यमेव जयते. नवाबभाई सातत्याने टी व्हीवर काय बोलत होते, काय त्यांचा शब्द होता, काहीतरी एक शब्द होता ते वापरायचे, काय शब्द वापरायचे, फर्जीवाडा, आठवता ना, फर्जीवाडा म्हणायचे ना आमचे नवाबभाई, फर्जीवाडा झालं ना सत्यमेव जयते, फर्जीवाडा हा शब्द लागू झाला. इतके लढले बिचारे, पूर्ण ताकदीने एकच माणूस लढत होता आणि सत्य बोलत होता. आणि ती मी सगळ्या टेलिव्हिजन चॅनलचे आणि पत्रकारांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही सगळ्यांनी तेव्हा आमच्या नवाबभाईंना साथ दिली, पण ॲट व्हॉट कॉस्ट, ते बिचारे या असत्याच्या विरोधात सत्य म्हणून लढत राहिले. आणि आज तुम्ही बघताय की नवाबभाईंवर केवढा मोठा अन्याय झालेला आहे. हा एक मिनिट, हा विषय संपला का, मग दुसरा विषय घेऊया, हा एक 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 विषय घेऊ, सगळे विषय घेऊ, हा विषय संपला असेल तर दुसऱ्या विषयाकडे, म्हणजे काय झिगझॅग नको व्हायला बाकी. हे बघा, आरोप रोजच होतात, त्यातले किती तथ्य असतात ते तुम्ही बघताच आहे, अर्थातच नाही. तुम्ही परवा भुजबळ साहेबांचं भाषण वाचलं नाही का, ऐकलं नाही का, भुजबळ साहेब सविस्तर परवा ह्याच्याबद्दल बोलते. आणि अजून तुम्हाला सांगते की मध्य प्रदेशचं आणि महाराष्ट्राची जी तुलना होते, कारण का मध्य प्रदेशनी हाचला कुठला डेटा दिलेलाच नाही आहे, आणि मी परवाही बोलले आणि या सगळ्या चॅनल्सनी इथे दाखवलं की जेव्हा दिल्लीला, जेव्हा महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय मुख्यमंत्री मध्य प्रदेशशी फोन केला, आपण एकत्र रणनीती केली, मग असं काय झालं की ते दिल्लीला 2 दिवसात गेले आणि त्यांना न्याय मिळाला, म्हणजे नक्की काय झालं, आय एम कन्फ्युज माय सेल्फ. आणि दुसरी गोष्ट सांगते, मध्य प्रदेशची ऑर्डर जर तुम्ही वाचली, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही स्वतः माहिती काढा. आणि मी ऑन रेकॉर्ड सांगते या सगळ्या गोष्टी की मध्य प्रदेशची ऑर्डर ही 100% ऑर्डर नाही आहे. नाही नाही, आता डेटा येत राहतो, नाही नाही आता बघा, डेट ती पण ऑर्डर फायनल ऑर्डर नाहीच आहे, त्याच्यामुळे इतका सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे. म्हणून आता महाराष्ट्र आणि पूर्ण ज्या दिवसापासून हे करायचं सांगितलं, दादांनी पूर्ण निधी देऊन पूर्ण ताकद त्याच्यामागे लावली की जे करू ते फायनल करू आणि चांगलंच करू. म्हणून परवा आदरणीय पवार साहेबांनी ही मागणी केलेली, जनगणना देशातच होऊन जाऊ दे ना. एमपी मध्ये आता सिद्ध झालंच ना, मग क्या पाया मला सांगा. एवढं आता त्या दिवशी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते एवढ्या मोठ्याने बोलत होते, काय काय आम्हाला शाप बीप दिले बाई त्या दिवशी, काय ते आम्ही तर अंधश्रद्धा निर्मूलनवाले नाही का. हा पुरोगामी, तुम्ही छत्रपतींचं नाव घेता, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेता आणि मग शाप देता, ह्याच्या म्हणजे काय बोलावं, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे हो, ह्याच्यात असं थोडी होतं. एक वेगवेगळ्या माध्यमातून वार केले जात आहे, काय नेमकं याच्या मागे आहे.
आता तुम्हीच मला याचं उत्तर देऊ शकता. हे चांगलं म्हणा किंवा तुम्ही काय, आता 55 वर्ष जर एका व्यक्तीवर आणि एका कुटुंबावर वार करून जर त्याची बातमी होत असेल तर ते कुटुंब 55 वर्ष नाणं टिकतं आहे ना मार्केटमध्ये. याचा अर्थ पवारसाहेब आज दगडूशेठ हलवाई मंदिरात गेले, तिथं त्यांनी दर्शन घेतलं. काही दिवसांपूर्वी त्यांनी ब्राह्मण समाजाच्या लोकांची बातचीत केली. काय झालं पूर्ण पवारसाहेबांची अजून तरी इन्सिडेंट होतो नाही? एक तर ब्राह्मण महासंघाचे गृहस्थ आहेत, त्यांनी साहेबांना SMS केला होता की आम्हाला भेटायची इच्छा आहे तुम्हाला. आणि मला वाटतं हे चॅनल्सनी पण दाखवलं आहे, त्याच्यात मी काही वेगळं तुम्हाला सांगत नाही आहे. चॅनल्सनीही कवर केलेलं आहे की त्यांनी विनंती केली आणि पवारसाहेब सगळ्यांनाच भेटा आणि भेटलंच पाहिजे. आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहोत, त्याच्यामुळे सगळे आम्ही आमचे सगळे स्टेकहोल्डर्स आहेत. स्टेकहोल्डर्सला भेटतात त्याच्यात गैर काय, जसे त्यांना भेटले तसे अजून कुठले आदिवासी लोक येतात, कोण महिला येतात, कोण सगळ्या समाजाचे सगळे लोक, आमच्यासाठी सगळे लोक समान येतो. आम्ही इथे जनतेची सेवा करायला, मायबाप जनता आहे ही, त्यांची सेवा करायला महाविकास आघाडी आणि आदरणीय पवारसाहेब 55 वर्ष बसलेले आहेत. जे वेळ मागतील त्याला साहेब वेळ देतात. तर साहेबांना तर सकाळी अपॉइंटमेंट पण भेटायला लागत नाही. कुणालाही विचार आहे राज्यात तीच पद्धत आहे. 7:30 वाजता कुठेही जा, दिल्लीत असू दे, मुंबईत असू दे, पुण्यात असू दे, परभणीला असू दे, त्याच्यामुळे ते भेटतातच. त्याच्यात काय आज मला वाटतं ते दगडूशेठ हलवाई त्यांचा काहीतरी NGOचा प्रोजेक्ट का काहीतरी आहे का, ते बघायला गेले असं काहीतरी मला अध्यक्षाने सांगितलं. मला स्वतःला माहिती नाही ते, पण गेले असते. मी स्वतः त्यांना पंढरपूरला नेले, माझा फोटो पण आहे पंढरपूरच्या मंदिरात आमच्या दोघांचा. रामनाथ कोविंद हे पाठी राज होते, तेव्हा बाबाजानी साहेब आमच्यातर्फे मानवत रोड ते परळी रेल्वे लाईनसाठी आम्ही त्यांना प्रस्ताव दिला होता. कुठून ते कुठून? मानवत रोड ते परळी हे प्रस्ताव 2016 रेल्वे बजेटमध्ये मान्य केला. 10 लाख रुपये त्याच्यावर टाकले सर्वेसाठी. सर्वे पूर्ण झाला, ते सर्वेचा रिपोर्ट आहे. 922 कोटी रुपयाचा एक प्रोजेक्ट आहे. त्याच्यामध्ये कोणानंतर बाबाजी साहेब यांनी गांधी साहेबांना दोनदा भेटले, त्यांना निवेदन दिलं. पूजा मॅडमनं सुद्धा राज्यसभेमध्ये विषय मांडला. अच्छा, तुम्ही हाऊसमध्ये बोलल्या. प्रस्ताव असा आहे की राज्य सरकारने हा प्रस्ताव मान्य करून रेल्वे बोर्डला पाठवायचा, असे रेल्वे बोर्डची मागणी. गांधी साहेबांना मी दोनदा बोललो, ते म्हणजे वर्माजी आपल्याला राज्य सरकारचा प्रस्ताव आल्याशिवाय नाही. असं नसतं, मला प्रोटोकॉल माहिती आहे ना, माझ्या मतदारसंघात कामं होतात ना, तेव्हा राज्य सरकारचा काही रोल नसतो त्याच्यात, केंद्र सरकारचाच रोल असतो. रेल्वे रेल्वे इज नॉट अ स्टेट सब्जेक्ट. हो, पण त्यांनी केलंय का प्रपोज तसं? केंद्र सरकारने बजेट काढलं. कोणाला पत्र आहे का ते? पत्र आहे का ते? नाही, मग ऑफिशियली रेल्वे मंत्रालयाचं पत्र लागेल. काय असतं हा जे रेल्वे जॉईंट, एक तर रेल्वे इज नॉट अ स्टेट सब्जेक्ट, इट इज अ कंट्री सब्जेक्ट. जेव्हा जॉईंट काय असतं ना, तर रेल्वे बजेटमध्ये जेव्हा अनाऊन्स करतं तेव्हा रेल्वे मंत्रालय तिथल्या कलेक्टरला पत्र लिहितं. तर तुमच्या कलेक्टरकडे काय पत्र आलं आहे का, लँड ॲक्विजिशन किंवा कशाचं? हां, मग ते यायला पाहिजे ना सगळं. ते आल्यावर बजेट होतं, बजेट झाल्यानंतर लँड ॲक्विजिशनचं प्रोसेस होतं. तो सगळा प्रोसेस मला माहिती आहे, कारण माझ्या लोकसभा मतदारसंघात बरीच रेल्वेची कामं करून घेतो आम्ही. रेल्वे प्रस्तावचे सगळे जे काय असतील ना ते फौजियाजींना मी देते, त्या रेल्वे मंत्रालयांशी बोलतील, कारण का तिथून कलेक्टर इज द फायनल अथॉरिटी ना. आणि जी मालकी असते ना या सगळ्या प्रोजेक्टची ती आपली नसते, ती सगळ्या केंद्र सरकारची मालकी. हे सगळे डिफेन्स, रेल्वे, सगळं पाठपुरावा आमचा असतो, पण मालकी सगळी केंद्र सरकारची असते. थँक्यू थँक्यू. त्यांनी मांडला, प्रयत्न करत राहू. रेल्वे मंत्रालयाला परत एकदा भेटू दिल्लीला गेल्यावर सगळे. राज्य सरकारचा प्रस्ताव गेला ना तो मार्गी लागेल. तसं नसतं दादा, प्रोटोकॉल प्रमाणे मी दानवेजींना पण क्लिअर करून सांगते. एनिवे दानवेजींची नाही, मी कॅबिनेट मंत्र्यांशी बोलते. तरुणांमध्ये रोष आहे, विविध पूर्णपणे मान्य निघतात, म्हणजे
ॲड निघतात त्याचं सगळं होतं, परंतु ऐन वेळेला कॅन्सल होतात. आता बऱ्याच वेळेला परीक्षा रद्द झालेल्या आहेत, नेमकं सरकार केव्हा हे सगळं? नाही, मला वाटतं एक दोन वेळा काहीतरी टेक्निकल इश्यू झाले ना, काहीतरी पेपरचं झालं असं झालं. मला वाटतं मागच्याच कॅबिनेटमध्ये माझ्याच वाचनात आलं की वर्तमानपत्रात वाचण्यात आलं की माननीय राजेश टोपेंनी काही प्रपोजल्स दिलेली आहेत की त्यांच्या डिपार्टमेंटच्या काही परीक्षा घ्यायच्या आहेत मला असं वाटतं. तर त्यांच्या डिपार्टमेंटच्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब त्याच्यात काहीतरी सॉफ्टवेअरचा मागच्या वेळेस प्रॉब्लेम झाला होता का, असं काहीतरी झालं होतं, पेपर लीक किंवा असं काहीतरी झालं होतं मला आठवत आहे. तर हां, त्याचं एकाचं तसंच काहीतरी झालं होतं ना, पेपर फुटी झाली होती किंवा काहीतरी नंबर काहीतरी त्या सॉफ्टवेअरमध्ये प्रॉब्लेम झाला होता. तर ते नीट करून करायचं, तर आय मीन देर इज नो डाऊट, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे, अगदी योग्य आहे. कृषी विद्यापीठ, त्याच्यानंतर महसूल प्रशासन आणि आरोग्य विभाग या सगळ्याच ठिकाणी मोठा अनुशेष आहे. कालच आकडेवारी बाहेर आली, ही सगळी जी भरती आहे ती रखडलेली आहे गेली तीन वर्ष. नाही नाही, ती करणं हे बघा, दोन वर्ष तर कोविडमध्येच गेली त्याच्यामुळे तो प्रश्न. आता कोविडमधून आता थोडंसं कुठेतरी बाहेर पडतोय, मला विश्वास आहे. दोन वर्ष हिशोबच नाही हो कशाचा कोविडमुळे, इट्स अ ह्यूज सेटबॅक आणि सगळ्यांनाच आहे. तुम्ही हो हो मान्य, पूर्णपणे मान्य. नाही नाही, केंद्र सरकारकडे आम्हीच पाठपुरावा करणारच ना, देर इज नो डाऊट, ऑलरेडी डिपार्टमेंट करतात. नाही नाही, केंद्र सरकारचे तुम्ही दोन मोठे निर्णय बघा ना, गहू आणि साखर. गव्हाला काय त्यांनी निर्णय केला तुम्ही बघितला का, गव्हाचा निर्णय काय? नाही नाही, निर्यात नाही, पहिल्यांदा काय सांगितलं, आपण निर्यात करणार आहोत, सगळे तयारीला लागा. आणि दोन दिवसाच्या आत यू टर्न करून सकाळी 6 वाजता ऑर्डर निघाली बॅन. असं कसं होतं म्हणजे, आपण मुलाला सांगायचं तू शाळेत जायला लाग बाबा, आणि रस्त्यातून अर्ध्यातून म्हणायचं तुझी ॲडमिशन कॅन्सल, ऐसा थोडी होत आहे. म्हणजे व्हॉट इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थिंकिंग, मला काळजी वाटते सरकारची. आणि लकी नाही तर आम्ही पार्लमेंटमध्ये आम्ही आम्हाला पण शॉक बसलं की असं आमचा, तुम्ही निर्यात करायची नाही करायची तो सरकारचा अधिकार आहे, नो डाऊट अबाउट इट. पण अपड्रॉप नाही, डिस्रप्शन होतो. सगळ्यांनी निर्णय घेतला ना, इमॅजिन पाठव, तुम्ही काय आधी ऑर्डर काढली बघितली का गव्हाची, की सगळ्यांना एक्सपोर्ट करायला अलाउड, सगळे त्या कामाला लागले, सगळे खूप झाले, आपले शेतकऱ्यांना पण दोन पैसे मिळणार, आनंद वाटला आपल्याला सगळ्यांना, चला त्यांना पण. आणि अपड्रॉपली सकाळी 6 वाजता तुम्ही म्हणता बॅन, असं नाही होतं, पॉलिसीज आर नॉट मेड लाईक दिस. 8 वर्ष झाले, काय वाटतं 8 वर्षामध्ये काय उपलब्धी आणि काय? एवढ्या मोठं गिफ्ट दिलं ना आपल्याला, घरी जाऊन बायकोला विचारा सिलेंडरचं मागायचं, एवढं मोठं गिफ्ट आपल्याला केंद्र सरकारने दिले, अजून काय पाहिजे आपल्याला? लॉट्स ऑफ प्रॉमिसेस, खूप स्वप्न दाखवली आपल्याला, खूप झालं, पण रियालिटी डेटा डझन स्पीक. तुम्हाला मी तुम्हाला बाय ऑर्डर सांगू शकते. तुमचंच बघा, पत्रकारांचंच बघा, पत्रकारांमध्ये फ्री फॉर डेमोक्रेसीमध्ये आपण खाली गेलो आहे. अन्नधान्य, आपल्या महिलांची म्हणजे अनिमिया घ्या किंवा फूड हंगर इंडेक्समध्ये बघा, सगळ्यामध्ये कमी केलं. आणि अजित रानडे खूप मोठे इकॉनॉमिस्ट आहेत या देशाचे, लोकसत्ताचं कोणी आहे? लोकसत्ता जर कोण असेल तर 2 आठवड्यापूर्वी लोकसत्तामध्ये त्यांनी एक अप्रतिम आर्टिकल लिहिलं आहे. त्याच्यात त्यांनी असं त्या आर्टिकलमध्ये लिहिलं आहे की तुम्ही एकीकडे म्हणता की गरिबी कमी होते आहे, पण मग सोशल सेक्टरचे प्रोग्रॅमला निधी कसा वाढतो? तुम्हीच बघा ना, नरेगा, मोफत अन्न, हे क्या द्यावं लागतं? एज्युकेशनमध्ये खाली आलो आहे. पण मग जर एकीकडे जर सगळं चांगलं चाललं आहे तर मग सोशल सेक्टर प्रोग्राम लागतात कशाला? ते पण बजेट खाली यायला पाहिजे, ते बजेट वाढतच चाललंय, याचा अर्थ गरिबी कमी होत नाही आहे ना. देशातल्या विरोधी पक्षाबद्दलचं काय मत आहे तुम्हाला? आता काँग्रेसची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं, आणि एकूणच जर केंद्र सरकारच्या विरोधात लढाऊ करायचा तर कसा लढाऊ करायचा? आता बघा, 2019 मध्ये महाविकास आघाडी होईल असं तुम्हाला मी जर सांगितलं असतं तर तुम्ही हे सोडून उठून गेला असतं की नाही? तुम्ही म्हणला असतं काय बाई काही बोलते आहे, खरं आहे की नाही, झालं की नाही? त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की अरे बापरे, जो बागुलबुवा केला जातो ना, तर तसं नसतं, तसं नसतं. इलेक्शनमध्ये काय कधी होईल, अँड पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ इम्पॉसिबल. त्याच्यामुळे तुम्हाला वाटलं होतं का आमचं सरकार येईल? राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल काय काय बोलायचं आहे गमतीने तुम्हाला सांगते. आम्ही सकाळी उठायचं, या सगळ्यांना आठवत असतील ते दिवस, सकाळी. आता आज पक्ष कोण सोडून जाणार अशी परिस्थिती होती की नाही? काय पक्ष रोज उठून लोक सोडून जात होते,
आणि उठायचं आणि आम्ही म्हणायचं अरे बापरे आज कोण सोडून गेला, दिवसभरात दोन गेले, हा आज दोनच गेले पक्ष सोडून, अशी परिस्थिती होती. आता जेव्हा आम्ही बसतो, मी कधी कधी दादाचं बजेट परवा ऐकायला गेले होते तेव्हा मी वरून बघत होते, म्हणलं अरे ये बी अपना इथं, ये बी अपना इथं, 40 आमदार आहेत तिथले जे आपले किंवा काँग्रेसचे आहेत, म्हणजे 105 पैकी. म्हणजे तुम्ही मला विचाराल तर जेव्हा मी बीजेपीकडे बघते अरे हे तर सब आपणे आहे, म्हणजे बीजेपी इज ऑल फुल ऑफ एक्स काँग्रेस अँड एनसीपी. इथे पण दिल्लीत पण बाबाजांनी तुम्ही जरा बघा, 46 आप देखो उधर विधानसभा 46 देखो काँग्रेस और दिल्ली में भी देखो ना, दिल्ली में भी तो देखो, दिल्ली में भी क्या हाल अलग है, कितने अपने ही वहाँ बैठे. अरे ये भी अपना था, ये भी अपना था. प्रश्न जेव्हा हे सगळे निघून गेले त्यानंतर तुमचं जे वक्तव्य होतं की आता नवीन आम्हाला तरुण किंवा नवीन एक वर्ग उभारायचा आहे, कारण हे जे काही संस्थानिक होते ते गेल्यानंतर पक्षाचं नुकसान झालं, या 3 वर्षाच्या काळामध्ये कसं काही तुमची आमचे MLA बघा ना केवढे फर्स्ट टायमर MLAs आहेत. तुमच्या सगळ्यात जवळचा म्हणजे आपला राजू भाऊ, व्हॉट अ स्टार, आपला सुनील शेळके, निलेश लंके, तुम्हाला नावं तरी माहिती होती का, सगळ्यात हाय परफॉर्मिंग MLAs आहेत ते, अँड वी आर सो प्राऊड ऑफ देम. म्हणजे मला असं कधी कधी वाटतं बापरे किती वाटतं, आमचा रोहित काय मागे नाही आहे, आता आपला रोहित पाटील तो किती चांगला, जे असं आता वाटायला लागलं की बापरे दिस इज रिअली. आणि मला तर कधी कधी खरंच वाटत नाही की हे सगळे फर्स्ट टायमर आहेत, ऐसा लग रहा है 3-3 टर्न के MLA इतना अच्छा काम कर रहे, दे आर डुईंग रिअली वेल. आमचे म्हणून नाही, तुम्ही स्वतः त्यांचा परफॉर्मन्स बघा, ॲब्सोल्युटली वंडरफुल, हाय परफॉर्मिंग. राणा दाम्पत्य ज्या बिल्डिंगमध्ये राहत आहेत मुंबईमध्ये त्यांना आधी नोटीस दिलं होतं, आता पूर्ण बिल्डिंग जी आहे मालक असेल सर्व भाडे करून ना किंवा मोहना जे मालक आहे फ्लॅटची त्यांना सर्व आणून देण्यात आले. अरे बापरे कशासाठी, BMC ने दिली नोटीस, काही काय प्रॉब्लेम, पुनर् हे करणार ते त्याचा पूर्ण ऑडिट करून पूर्ण करणार आहे. पण आता आता तर तिकडे हेच आहेत ना, निरीक्षकच आहेत ना BMC वर, आता तर कुणाची सत्ता नाहीच आहे, आता हे BMC प्रशासक आहे तिकडे, आता प्रशासक चालवतात BMC, तर चेहऱ्यांनाच विचारावं लागेल, आम्हाला कसं माहिती असेल कोणाला. नाही काल ॲक्च्युली तुमचे आभार मानले पाहिजेत की तुमच्या कुठल्या तरी चॅनल्सनी ते खूप कव्हर केलं, त्याची तातडीने नोंद सरकारने घेतली आणि मी स्वतः केंद्र सरकारला एक पत्र केलेलं आहे की केंद्र सरकार हॅज टू इंटरव्हीन इमिजिएटली. म्हणजे आता पार्लमेंट असतं तर आम्ही दोघी आजच बोलून टाकलो असतं खरं पार्लमेंटमध्ये, पण सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज टू इंटरव्हीन. तो मफलर घातलेला एक माणसाचा तुमच्या चॅनलला होतं का, काल पाहिलं मी एक. हां नाही नाही ॲक्शन झालेली तुम्हाला दिसेल, कोणालाही एक्सप्लॉयटेशन करायचा अधिकार नाही आहे, कोणाचंही सरकार असू दे, सर्वसामान्य जनतेला कोणीही त्याचा गैरफायदा घ्यायचा अधिकार नाही आहे, कोणाचंही सरकार असलो तरी आम्ही ते सहन करणार नाही आणि तसं होऊ देणार नाही, आणि आपल्या राज्यात आणि देशात पण आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या विरोधात लढलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत. 20 जूनला विधान परिषदेची निवडणूक आहे, मराठवाड्यातलं काही समावेश आहे का? मला कसं माहिती असेल, संजय जाऊन याचे निवेदन सोडवणे आणि बरीच काही नाव समोर येत आहे. माननीय म्हणजे महाविकास आघाडीचं अर्थातच उद्धवजी, माननीय दादा, माननीय जयंतराव आणि माननीय राष्ट्रवादीच्या कोट्यातलं माननीय दादा आणि जयंतराव हे निर्णय घेतील, त्याचा पण हात दुखायला लागला. ओके झाला, थँक्यू. नशीब चहा नाही दिला एवढा करते ना, दिस वॉज अ गुड आयडिया, आईस्क्रीम मच बेटर एवढ्या उन्हाळ्यामध्ये. चल आपण गम्मत गम्मा अकाउंटेबिलिटी माझ्या मतदारसंघातल्या लोकांना कळलं पाहिजे खासदार आहे कुठे, नाही तर म्हणतील खासदार घ्या तुमचा, म्हणजे मला असं वाटतं ज्या लोकांनी मला लोकप्रतिनिधी केलं आहे त्यांना त्यांचा खासदार काय करतो हे अंबतूत माहीत, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. ओ बिघडला, या ना तुम्ही बिघडला, माझा लोकसभा मतदारसंघ येतो तिथे फ्लमिंगोज येतात, आम्ही तिथे खूप पर्यटनाचं काम करतोय, हो तिथे सकाळी मी ते आम्ही टुरिझम प्रमोट करतोय खूप इंदापूरला, त्याच्यामुळे टुरिझमचा एक भाग आहे, तर आम्ही आपण स्वतः गेलो की लोकांना कळतं ना ते आहे आपलं. थँक्यू.
काय चुकत असेल काय चुकत असेल तर ते पण सांगा, तो पण अधिकार तुमचा आहे. सगळ्यांनी एवढा सपोर्ट दिला, त्यांचे आभार मानले. मी काय बोलले नाही त्याच्यावर, मी बोलणार पण नाही, पण ज्यांनी हा हो सांगितलं त्यांचे पण आभार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.